श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम, परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 25वा दीक्षांत समारंभ आणि हिंगोली इथं जागतिक आरोग्य दिन साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 एप्रिलला मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रशासनाचीही तयारी पूर्ण झाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदारसंघांसह जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 14,82,365 मतदार आहेत. मतदानापूर्वी ईव्हीएम तपासणी, सिलिंग तसंच सूक्ष्म निरीक्षक, केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र प्रमुख यांच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण पूर्ण झालं. परभणीतून लोकसभेसाठी एकूण 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघातून महायुतीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे तिसऱ्या स्थानी असलेले आलमगीर खान हे बहुजन समाज पार्टीकडून तर पंजाब डक वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे यंदा मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची गुढी, रील स्पर्धा, सायकल रॅली, सेल्फी पॉईंट, स्वाक्षरी मोहीम, पथनाट्य यासह अनेक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकारी, नवमतदार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती आणि विविध व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमातून प्रसारित करून मतदानाची जनजागृती केली जात आहे. परभणी जिल्ह्यात गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष उत्साहात साजरा करण्यात आला. 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्यानं सोनं आणि वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. रमजान ईद देखील परभणी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामूहिक ईदची नमाज अदा करण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. परभणी इथं डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेऊन पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. समता दलानं रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन केलं. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 25वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध विद्याशाखेतल्या एकूण 11,002 स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीनं गौरवण्यात आलं. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 4.5 आणि 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे धक्के होते. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या कुरुंदा तसंच दांडेगावच्या उत्तर भागात रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हिंगोली मतदारसंघात एकूण 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोलीतून शिवसेनेनं सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र भाजपा आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या नाराजी नाट्यानंतर बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोहळीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांकडून गृहमतदान करून घेण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 4-5 दिवस अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं टंचाई आराखडा मांडण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई सुरू झाली नाही. हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत 9 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यंदाची या दिनाची संकल्पना माझे आरोग्य माझा अधिकार ही असून त्यानुसार वर्षभरात वेगवेगळे आरोग्यविषयक उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी दिली. प्रत्येकानं आपल्या आरोग्याप्रती जागृत राहून आपलं आरोग्य निरोगी ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिंगोली जिल्ह्यात उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी झाली. हिंगोली शहरातल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यात पारंपरिक होलिकोत्सव साजरा करताना जनजागृतीचे उपक्रम अनेक ठिकाणी राबवण्यात आले. आखाडा बाळापूर इथं होळीत कोणकोणते षडविकार जाळले पाहिजेत याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. हिंगोली इथं एका युवक मंडळानं कचऱ्याची होळी पेटवून कचरा मुक्तीचा संकल्प केला. तर कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं बंजारा समाजाच्या पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.